जहाँ पर रहते हैं उस जगह को वो घर कहते हैं। हम जिस घर में रहते हैं उसे प्यार का मंदिर कहते हैं। लोग जहाँ पर रहते हैं उस जगह को वो घर कहते हैं। हम जिस घर में रहते हैं उसे प्यार का मंदिर कहते हैं। हेलो एंड वेलकम टू आवर चैनल संगीता टीचर। बच्चों आज हम पोयम लर्न करने वाले हैं। कौन सी? घर, रिटन बाय धुंडीराज जोशी। सब्सक्राइब करो मेरे बच्चों। आप वीडियो तो देख रहे हो लेकिन सब्सक्राइब करने में इतनी कंजूसी क्यों कर रहे हो? और लाइक शेयर और कमेंट भी कर दो। तो पूरे जोश और उल्लास के साथ शुरू करते हैं अपनी आज की पोयम जिसका नाम है घर। आता घर प्रत्येकाला आपापलं घर आवडत असतं। तर ज्या वेळेला आपण आपल्या फिरायला जातो किंवा आपल्या नातेवाईकांकडे जेव्हा आपण जातो, रिलेटिव्सचे घर जेव्हा जाते आहे, तर त्यावेळेला सुरुवातीला 10-12 दिवस आपल्याला खूप आवडतं। आपण तिथे एन्जॉय करतो, है ना? करते ना हम लोग एन्जॉय शुरू के दिन। पण थोड्या वेळानंतर काय होतं, काही दिवसांनंतर आपल्याला आपल्या घराची आठवण येते। मग असं का बरं होतं? का आपल्याला आपल्या घराची आठवण येते? कारण आपल्या घरामध्ये काय असतं, प्रेम, सहानुभूती आणि आपुलकी असते। आपल्या माणसांमध्ये एक अटॅचमेंट असतं आणि त्यामुळे हे जे अटॅचमेंट आहे किंवा हे जे बॉन्डिंग आहे, प्रेम आहे, ते इतर आपल्याला कुठेही भेटत नाही आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घराची आठवण येत असते। आणि कवीने या कवितेमध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की घर कसं असतं आणि ते कसं असावं याबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं। बघूया बरं ते काय म्हणतात घराबद्दल। घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती। चार भिंती म्हणजे घर असत नाही। चार भिंती बांधल्या झालं घर, त्याला घर नाही म्हणत। तर काय असतं, घर जे असतं ते घरातल्या माणसांनी बनतं। घरातले जे मेंबर्स आहेत, त्या घरामध्ये राहणारे, तर त्या माणसांनी ते घर बनत असतं। तर त्या माणसाच्या देखण्याकृतीतून ते काय होत असतं, ते आनंदी होत असतं, चांग। आता देखण्याकृती म्हणजे काय? देखण्या म्हणजे सुंदर आणि कृती म्हणजे कार्य। मग कुठल्या देखण्याकृती होत असतात या घरामध्ये? तर एकमेकांशी चांगलं वागणं, प्रेमाने वागणं, आदराने वागणं। मतलब क्या? जिस घर में प्यार से रहते हैं लोग, एक दूसरे की इज्जत करते हैं, रिस्पेक्ट करते हैं, एक दूसरे के प्रति उनको सिंपति है, तो उसे के हम क्या क्या कहते हैं? घर कहते हैं। समझला था? घर म्हणजे नुसत्या चार भिंती नाही आहे, तर त्या काय आहे? देखण्याकृती आहे। तर पुढे कवी काय सांगताय? घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वस्तू। आता घर काही वस्तू नाही आहे, जसं टेबल झालं, खुर्ची, फॅन, फ्रीज, हे काही घर म्हणजे ते काही वस्तू नाही आहे, तर ती काय आहे? एक आनंदी वस्तू आहे। आता घर आणि इमारत हे वेगवेगळं आहे, बरोबर? मग आता घर कशाला म्हणणार? तर ज्या वेळेस एखाद्या वास्तूमध्ये आनंद असतो। काय म्हटलं मी? ज्या वेळेला एखाद्या वास्तूमध्ये, वास्तू म्हणजे इमारत, तर ज्या वेळेला त्या वास्तूमध्ये आनंद असतो तेव्हा ते घर बनतं, करेक्ट? आणि ज्या वेळेला त्या वास्तूमध्ये आनंदच शिल्लक राहत नाही, प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये बिझी असतो, कोणाला कोणाशी घेणं देणं नाही, तेव्हा त्याला आपण घर म्हणू शकतो का? ते घर बनतं का तशाने? नाही बनत। म्हणजेच काय? तर त्या घरामध्ये जर आनंद असेल तरच ती एक आनंदी वास्तू आहे, अन्यथा ती एक फक्त एक वस्तू, म्हणजे घर नाही एक वस्तू, तर ती काय आहे? एक आनंदी वास्तू आहे। तर कवी सांगतात घर म्हणजे काय? आनंदी वस्तू। मग पुढे अजून ते काय सांगतायत? घर नाही नुसत्या खोल्या, खोल्या म्हणजे रूम्स, कमरे जिसे हम कहते, 1 BHK, 2 BHK, 3 BHK, हे किती BHK जरी घर असले तरी पण त्याला घर म्हणता येईल का? म्हणता येईल? नाही म्हणता येईल। त्या नुसत्या खोल्या झाल्या, वो खाली रूम्स कह सकते हैं, उसको घर नाही कह सकते। घरात हव्या भावना ओल्या, घर में, त्या घरामध्ये काय असल्या पाहिजे? ओल्या भावना असल्या पाहिजे। भावना ओल्या असणे म्हणजे काय? आपुलकी असणे, जिव्हाळा असणे।
मग हे केव्हा होतं, भावना ओल्या केव्हा होतात, ज्यावेळेला आपल्या एकमेकांशी आपलं बॉन्डिंग होतं, एकमेकांविषयी आपल्याला आदर वाटतो, प्रेम वाटतं, एकमेकांची आपण जेव्हा काळजी घेतो तेव्हा त्या भावना ओल्या होतात. तर हेच कवींनी इथे सांगितलं की घर म्हणजे त्या घरामध्ये काय असलं पाहिजे, ओल्या भावना असल्या पाहिजे. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. तर त्या घरामध्ये काय हवं आहे, जिव्हाळा हवा आहे, प्रेम हवं आहे, एकमेकांविषयीचं प्रेम हवं आहे, अटॅचमेंट हवी आहे. आणि घर ही शिक्षणाची काय आहे, पहिली शाळा आहे. जैसे आप लोग अभी स्कूल में जाते हो, दॅट इज नॉट युअर फर्स्ट स्कूल, दॅट इज युअर सेकंड स्कूल. सो आर होम इज आर फर्स्ट स्कूल. तर त्या घरामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात, ज्याच्यासाठी आपण कुठलाही क्लास लावत नाही, कुठल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आपण जात नाही. तर त्या काय सांगतायत, कवी काय सांगतायत आपल्याला, तर घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घरामध्ये जेव्हा एखादं मूल जन्माला येतं, त्यावेळेला ते ज्या काही कृती करतं, ज्या काही ते ॲक्टिव्हिटी करतं, तर त्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, म्हणजे बोलणं असेल, चालणं वगैरे ज्या काही असेल, तर त्याच्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारचा क्लास लावायची गरज नसते, कहीं पर भी उसे जाने की जरूरत नाही आहे. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा, घर नाही नुसता पसारा. पसारा म्हणजे आता इथे इन्फ्रास्ट्रक्चर हम कह सकते हैं, मतलब अगर हमारे घर में पूरा वेल इक्विप्ड है, हमारा घर सारी इन्फ्रास्ट्रक्चर हमारे घर में है, तर तो काही त्याला घर नाही म्हणू शकत आपण, त्या खोल्यात झालं त्याला घर म्हणू शकत नाही. जर सगळ्या वस्तू तुमच्याकडे, सगळ्या ॲम्युनिटीज आहेत, तर ते घर झालं नाही, ते घर बनत नाही. तर घर नाही केवळ निवारा, केवळ म्हणजे ओनली, निवारा म्हणजे आश्रय, शेल्टर वी कॅन से. तर ज्यावेळेला आपण फिरायला जातो ना मुलांनो, जब हम बाहर जाते घूमने के लिए या कहीं पर आउट ऑफ स्टेशन जाते, तो हम हॉटेल में रुकते हैं, लॉजिंग में हम रुकते हैं, तो वहाँ पर क्या होते है, त्याला आपण घर म्हणणार का, नाही म्हणणार. तिथे भावना उले असतात का, नसतात. क्योंकि हम क्या करते हैं, हमारा काम, हम सोने के लिए जाते हैं, दिन भर हम घूमते हैं फिरते हैं, और बाद में रात को हम वहाँ पर सोने के लिए जाते हैं, और सुबह उठकर हम लोग वो रूम छोड़ देते हैं या होटल छोड़ देते हैं. तो उससे हम क्या घर पर कह सकते हैं क्या, बिल्कुल भी नहीं कह सकते. म्हणजेच काय, घरामध्ये जिव्हाळा असला पाहिजे, प्रेम आपुलकी असलं पाहिजे. म्हणजे हे नुसतं निवारा नाही आहे, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा, घराला असते कहाणी. कहाणी म्हणजे घराची एक हिस्ट्री असते, कहाणी. जब हम स्कूल में जाते हैं, सॉरी, जब हम नेटिव प्लेस में जाते हैं, जेव्हा आपण आपल्या गावी जातो, त्यावेळेला तिथे गेल्यानंतर आपल्याला काही गोष्टी सांगितल्या जातात आपल्या पेरेंट्सकडनं, बताया जाता है हमारे ग्रँड पेरेंट्स से, या हमारे पेरेंट्स से बताया जाता है कि बचपन में ये करता था, बचपन में मैंने वो शरारत की थी, या मेरे पेरेंट्स ने ऐसा किया था, वैसे किया था. तो ये सारी बातें हमें वहाँ पर जाने के बाद मालूम पड़ती है. म्हणजेच काय, तर त्या घराला काय असते, एक कहाणी असते. घराला असतो आपला चेहरा. आपला चेहरा म्हणजे काय, आपली ओळख. त्या घराला आपली ओळख असते, त्या घराला आपलं, त्या घराशी आपलं एक घट्ट नातं बनलेलं असतं, एकदम बॉन्डिंग हमारा बन चुका होता है. इसलिए वो घर मतलब हमारा एक चेहरा है, अपनी पहचान है. आणि पुढे कवी काय सांगतात, आता घर ही शिक्षणाची पहिली शाळा त्यांनी सांगितलं आपल्याला, है ना, सेकंड स्टँडर्डमध्ये ते म्हणाले की घर शिक्षणाची पहिली शाळा आहे. मग घरामध्ये अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आपण शिकतो बरं, कौन सी चीज आहे हम लोग सीखते. तर घर शिकवते पहायला, चालायला, धावायला, दुःखाचा डोंगर चढायला. आता काय काय शिकवतं आहे घर आपल्याला, छोटा बच्चा जब होता है, जब तो थोड़ा सा जब बड़ा हो जाता है, तो वो चलने लगता है, दौड़ने लगता है, देखने लगता है, रिस्पॉन्ड करने लगता है. तो ये सारी चीज़ें वो कैसे सीखता है, अपने घर में सीखता है. किसके द्वारा सीखता है वो, अपने पेरेंट्स के द्वारा या अपने सिबलिंग्स, मतलब घर में अगर मुझे आई वडील असतील, भाऊ बहीण असेल, आजी आजोबा असतील, तर या सगळ्या लोकांकडनं ते लहान मूल शिकत असतं. चालायला शिकतं, धावायला शिकतं, पाहायला शिकतं, एवढंच नाही तर दुःखाचा डोंगर पण चढायला शिकतं. दुःखाचा डोंगर चढणे म्हणजे काय, म्हणजे दुःखाला सामोरे जाणे, टू फेस द प्रॉब्लेम. तर आता या घरामध्ये सुद्धा आपल्याला प्रॉब्लेमला कसं फेस करायचं, तर ते सुद्धा आपल्याला या घरामधून शिकायला मिळतं. आपले जे एल्डर्स असतात, पेरेंट्स असतात, किंवा आजोबा आजी असतील, तर त्यांच्याकडनं आपल्याला या चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात, की एखादं संकट आलं आपल्यावर तर त्याला आपण कसं ओव्हरकम करायचं.
त्याच्यानंतर कवी सांगतात की घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. आता सावधान म्हणजे काय? अलर्ट. कशासाठी आपल्याला अलर्ट राहायचं आहे? तर काय की कुटुंबाची जबाबदारी, प्रत्येकाने कुटुंबाची काळजी घ्यायची असते. घरातल्या प्रत्येक मेंबरने, घर का जो भी सदस्य है, मेंबर है, उसने क्या करना है, अपने बाकी मेंबर्स की केअर लेनी है. कारण का? कारण आपल्या फॅमिली मेंबर्सवर, कोणाच्याही मेंबर्सवर दुःख यायला नको किंवा त्याच्यावर कुठलं संकट यायला नको, कोई भी मुसीबत उसके ऊपर नाही आली चाहिए. इसलिए घर के हर सदस्याने एक दुसरे की केअर लेनी चाहिए, प्रिकॉशन घेतले पाहिजे की जेणेकरून ते संकट त्याच्यावर येणार नाही. घराने द्यावे समाधान. घराने काय द्यायचं आहे? समाधान द्यायचं आहे. मग समाधान म्हणजे काय? वी कॅन से सॅटिस्फॅक्शन. तर मग समाधान कसं मिळेल बरं आपल्याला? तर ज्या घरामध्ये एकमेकांविषयी प्रेम असतं, एकमेकांविषयी अटॅचमेंट असते, जो कनेक्टेड राहते आहे, तर त्यामुळे काय होतं, आपण एकमेकांशी आदराने वागतो आणि त्यामुळे घरामध्ये भांडणं होत नाही, कटकटी होत नाही, सगळीकडे आनंद आनंद. काही काही घरांमध्ये कसं असतं, भांडण असतं, कटकटी असतं, त्यामुळे त्या घरामध्ये गेल्यानंतर जेव्हा उस घर में एंटर करते हैं, जहाँ पे बहुत सारा शोर है, झगड़े हैं, तो क्या हमें अच्छा लगता है ऐसे घर में जाना? हमें खुशी मिलती है? नाही मिळती. मग घराने काय द्यायचं आहे? समाधान द्यायचं आहे. म्हणजे काय? त्या घरामध्ये गेल्यावर आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे, आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. आता पुढे काय सांगतात बरं कवी? घराने ठेवावे काळाचे भान. काळाचं भान ठेवायचं आहे घराने. आता घराने हे करायचं आहे, घराने ते करायचं आहे, घराने काहीच करायचं नाही आहे, घर काहीही करणार नाही आहे, तर कोण करणार आहे? घरातली माणसं करणार आहे. घर में जो सदस्य, जो लोग रहते हैं, तो वो सारे लोग ये चीज़ों की क्या करने वाले, केयर लेने वाले हैं. क्या क्या करना है उनको? उनको सावधान रहना है ताकि कोई भी मुसीबत किसी भी मेंबर्स पर ना आए, उसके लिए उनको अलर्ट रहना है, प्रिकॉशन लेना है. उसके बाद में त्यांनी सांगितलं घराने ठेवावे काळाचे भान. काळाचे भान म्हणजे काय? काही काही गोष्टी असतात ना मुलांनो, तर त्या काळानुसार आपल्याला बदलाव्या लागतात. वी नीड टू चेंज ॲज पर द टाइम चेंज. ऐसे नहीं भाई हमारे पुराने जमाने में ऐसे होता था. बहुत बार बोलते हैं ना हमारे पेरेंट्स, ग्रैंड पेरेंट्स भी बोलते हैं, अरे हमारे ज़माने में तो ऐसे होता था, हम लोग तो ऐसा करते थे, आप लोग तो अभी ऐसा करते हो. नहीं, कुछ कुछ चीज़ें हमें ज़माने के साथ भी छोड़नी पड़ती है, बट राइट थिंग्स वी नीड टू इग्नोर. मतलब कुछ जो अच्छी चीज़ें जो है वो हमें साथ साथ लेनी है, लेकिन न्यू चीज़ों को भी हमें एक्सेप्ट करना है. काळाचं भान आपल्याला ठेवायचं आहे, काळानुसार आपल्याला आपले विचार बदलायचे आहे. जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान. अपने को क्या करना है? जवळ करायचे आहे. वी नीड टू एक्सेप्ट. व्हॉट वी नीड टू एक्सेप्ट? नवीन मूल्ये. जर काही नवीन नवीन मूल्ये असतील, जर काही प्रिन्सिपल्स, जर आपले जुने प्रिन्सिपल्स असतील, तर ते आपल्याला काय करायचे आहे? स्टॉप करणं आहे. कुछ ब्लाइंड फेथ भी होते, सुपरस्टिशियस वी कॅन कॉल. तो सुपरस्टिशियस क्या होता है? पुराने जमाने में ठीक था, पर लोग इतने एजुकेटेड नहीं थे, तो उस जमाने में चल जाता था बच्चों. लेकिन आज आप तो बहुत पढ़े लिखे हो, एजुकेटेड हो गए हो, तो कुछ चीज़ें जो है ना वो अभी समय के साथ हमें वहीं पर छोड़नी है, और नए नए जो वैल्यूज़ है उसे हमें क्या करना है? एक्सेप्ट करना है. उसके साथ साथ हमें क्या करना है? नया नॉलेज भी लेना है. नवे ज्ञान पण आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे, जे आपल्यासाठी फायदेमंद आहे, ज्याच्याने आपला फायदा, आपला आणि आपल्या कुटुंबाचा फायदा होणार आहे. आणि मग शेवटी, सगळ्यात शेवटच्या स्टँजामध्ये आता कवी काय सांगतात आपल्याला? घरात आईचे अपार कष्ट. कष्ट म्हणजे मेहनत, श्रम. कोणाचं श्रम आहे घरामध्ये? आईचं. दॅट वी ऑल नो. मम्मी जब सुबह उठती है, सुबह से लेकर रात तक उसका काम चलते रहता है. टिफिन बनाना, खाना बनाना, बच्चों के पढ़ाई लेना, दिस एंड दैट, बहुत सारे काम होते. तर आई काय करत असते? अपार कष्ट करत असते. अपार म्हणजे भरपूर, अमाप. आजी सांगते सुंदर गोष्ट. आजी काय सांगते आहे? सुंदर सुंदर गोष्टी सांगते आहेत. आजी असं आपल्या नातवंडांना जवळ घेते आणि त्यांना छान 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 स्टोरी सांगत असते. अच्छा लगता है ना स्टोरी सुनने में? आपके भी ग्रँड पेरेंट्स सुनाते आपको? आपकी ग्रँड मदर सुनाती है? अच्छा, ओके. तर घरात आजोबा गप्पिष्ट. गप्पिष्ट म्हणजे गप्पा मारणारे. कोण आहे बरं घरात गप्पा मारणारे? आजोबा, ग्रँडफादर. आणि शेवटी काय सांगितलंय? आईच्या हातचे जेवण चविष्ट. तर या घरामध्ये आईच्या हातचं जेवण कसं असतंय? जेवण म्हटलं मिल्क, खाना. तो कैसा आहे मम्मी के हात का खाना? टेस्टी आहे ना?
लगता ना टेस्टी, म्हणजे एकदम चविष्ट आहे. तर अशा प्रकारे बघितलं मुलांनो. आता या पोयममध्ये तुम्ही एक नोटीस केले का, याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स पण दिले आहेत. भिंती, कृती, वस्तू, वास्तू, खोल्या, ओल्या, है ना, पसारा, निवारा, एक्सेट्रा, ऐसे बहुत राइमिंग वर्ड्स है इसमें, आप लोग पढ़ के ढूंढ सकते हो. तो आई होप आपको ये पोएम अभी समझ में आ गई होगी. कुछ भी प्रॉब्लम है तो कमेंट कर दीजिए. तो चलिए बढ़ते अपने क्वेश्चन आंसर्स की ओर. लेट्स स्टार्ट. क्वेश्चन नंबर 1. एक दोन वाक्यात उत्तरे लिहा. फर्स्ट, माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते? आंसर, माणसाची पहिली शाळा घरामध्ये सुरू होते. सेकंड, घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात? आन्सर, घराने नवीन मूल्ये व नवीन ज्ञान जवळ कराव्यात. थर्ड, आईच्या हातचे जेवण कसे असते? आन्सर, आईच्या हातचे जेवण चविष्ट असते. क्वेश्चन नंबर 2. कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे ते लिहा. आन्सर, घर म्हणजे केवळ चार भिंती नसून ती देखण्याकृती असलेली आनंदी वास्तू आहे. तिथे भावनांचा ओलावा असतो. घर ही शिक्षणाची पहिली शाळा असते. घर आपल्याला पाहायला, धावायला, चालायला, लढायला, तसेच दुःखाचा डोंगर चढायला शिकवते. तिथे नवीन मूल्ये व नवीन ज्ञानाची समृद्धी असते. घरात आईचे कष्ट असते, आजीच्या सुंदर गोष्टी असतात व आजोबांच्या गप्पांचा खजिना असतो. क्वेश्चन नंबर 3. आकृती पूर्ण करा. घर व्यक्तीला काय काय शिकवते? आन्सर, पाहायला, चालायला, धावायला, लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. क्वेश्चन नंबर 4. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द. वस्तू, वास्तू, खोल्या, ओल्या, जिव्हाळा, शाळा, पसारा, निवारा, पाहायला, धावायला, सावधान, समाधान, भान, ज्ञान, गोष्ट, कष्ट, चविष्ट, गप्पिष्ट. क्वेश्चन नंबर 5. योग्य पर्याय निवडा. फर्स्ट, घरात हव्या भावना ओल्या म्हणजे. आन्सर, घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे. सेकंड, घर शिक्षणाची पहिली शाळा म्हणजे. आन्सर, घरापासून शिक्षणाला सुरुवात होते. थर्ड, जवळ करावीत नवीन मूल्ये नवीन ज्ञान म्हणजे. काळा. आन्सर, काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावे. थँक्यू.